नमस्कार, मी पियुषा, खूप खूप स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभात मध्ये। जगप्रसिद्ध अशा पुण्यातील गणेशोत्सवाची प्रत्यक्ष अनुभूती घेण्यासाठी जगभरातून लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात। कोरोनाच्या 2 वर्षांच्या निर्बंधानंतर यावर्षी मोठ्या धूमधडाक्यात आणि उत्साहात यंदाचा गणेशोत्सव साजरा होत आहे। यामध्ये मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे सजावटींचं आणि देखाव्यांचं। हे देखावे आणि सजावट पाहण्यासाठी देखील पुण्यामध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते। आत्ता आपण हे देखावे आणि सजावट पाहण्यासाठी पुण्यातील सदाशिवपेठ या ठिकाणी असलेल्या छत्रपती राजाराम मंडळ यांच्या मंडळामध्ये आलेलो आहोत। त्यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील भव्य दिव्य अशी प्रतिकृती साकारलेली आहे, ती म्हणजेच तिरुपती बालाजी या मंदिराची। नेमके कशा पद्धतीने त्यांनी ही यावर्षीची सजावट केलेली आहे पाहूयात। या मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर सर आपल्यासोबत आहेत। सर, यंदाचा जो देखावा आहे, बालाजी मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे, कसा नागरिकांचा प्रतिसाद आहे आणि ही संकल्पना नेमकी कोणाची? मॅडम, गेले 10 वर्ष नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद आहे छत्रपती राजाराम मंडळांना। ही गेले 10 वर्ष आम्ही वेगवेगळी तीर्थक्षेत्र या ठिकाणी उभा करतो। आपल्याला तर माहितीच असेल, गेली 10 वर्षापासून याला स्पीकर परवाना थोडासा निर्बंध आलेले, गणेशोत्सवावर भरपूर निर्बंध आला होता, त्यामुळे गणेशोत्सव तर टिकला पाहिजे, परंपरा टिकली पाहिजे आणि असंच हा गणेशोत्सव उत्सव साजरा झाला पाहिजे। त्यामुळं आम्ही तीर्थक्षेत्र जर आपण उभी केली तर ती लोकांना 24 तास बघता येतील, त्याच्यात संगम साधता येईल ज्येष्ठ नागरिक आणि मुलांचा, आणि ती जर कला कुसर आपण चांगल्या पद्धतीने दिली आणि चांगला संदेश द्यायचा जर आपण हे केला तर हे एक सामाजिक काम पण होईल की जे गणेश मंडळाचं खरं काम आहे। छत्रपती राजाराम मंडळ हे 131 वर्षात पदार्पण करतं आहे। श्रीमंत भाऊसाहेब रंगारे यांनी ही प्रतिकृती केली आहे आणि अशा 2 मूर्त्या केल्या होत्या आणि क्रांतिकारिकांचे मंडळ म्हणून संबोधलं जातं। गोपाळ जाधव हे याचे संस्थापक होते। आज आम्हाला आनंद वाटतो 131 वर्षानंतर आम्ही पण त्याच्यात सहभाग होऊन समाजाला प्रबोधन होईल अशा पद्धतीने आपली संस्कृती जपता यावी, ह्या पद्धतीने आपण जर उत्सव साजरा केला तर आपल्याला शासनाचाही सपोर्ट मिळेल, स्थानिक नागरिकांचाही मिळेल आणि सगळ्या महाराष्ट्रातील सगळ्या गणेश भक्तांचाही मिळेल। तो आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो। गेले 7-8 वर्षापासून आपण पाहिलं असेल तर आम्ही तुळजापूर, जेजुरी, शिर्डी, वेल्लूर, त्याच्यानंतर महालक्ष्मी आणि ह्यावर्षी आपण बालाजी करत आहोत। ही जी काही तयारी असते ती किती दिवसांपासून सुरू झालेली आहे? पुढच्या वर्षीचं डेकोरेशन आमचं शेगाव आहे, ते ह्यावर्षीच तयार असतं। त्यानुसार आम्ही आमचे सर्व लोक हे वेगवेगळ्या ठिकाणी कामं करत असतात तर त्यांचा प्रत्येकाचा दिवसातला किंवा महिन्यातला काही वेळ ते आपले देतात आणि त्यांच्या सगळ्यांच्या आयडियातूनच हे आम्ही वर्षभराच्या ह्याच्यातून आम्ही हा सगळा उपक्रम करत असतो। 2 वर्षांनंतर हा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होत आहे, तुमच्या नेमकं काय भावना आहे? कार्यकर्त्यांच्या काय प्रतिक्रिया? जल्लोषात साजरा होत असताना सगळ्यांना ज्या आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्यांनाच आर्थिक अडचणी आहेत। फक्त जल्लोष जो आपल्या भारतात असतो की आपल्याला बघितलं तर आपल्याला कधी निकट येत नाही, याचं कारण आपले दर महिन्यात सण असतात, त्यामुळे आपली इकॉनॉमी कायम ग्रूम असते, लोक कर्ज काढूनही सहन करतात। तसं हा करोना जो आला तो भारत देशाने पचवला आणि आज वेगळ्या उत्स्फूर्ताने की परत गणेशाचं स्वागत करताना एक वेगळी ताकद निर्माण झाली। बऱ्याच मंडळाच्या, बऱ्याच लोकांच्या आर्थिक परिस्थिती नसताना देखील उत्सव गणेशाचं आगमन त्यांनी फार चांगल्या आणि साध्या पद्धतीने उत्साह साजरं केलं। तसं छत्रपती राजाराम मंडळ पण ह्यावर्षी अति उत्साहाने आणि लोकांना सगळ्याच बालाजी जे साऊथमधलं आहे ते पुणे शहरात दर्शन घडावं ह्या पद्धतीने आम्ही ही सेवा दिलेली आहे आणि आपच्या मार्फत तर अजून 1000 लोकांपुढे ते जाईल की ज्यांना शक्य नाही इथं येतं येणं। आपण जर अभिप्राय वगैरे पाहिला तर लोकांनी साक्षात आम्ही या ठिकाणी बालाजीला आलो आणि आम्हाला दर्शन घडलं अशा प्रतिक्रिया आहे। आपण प्रत्येक मूर्ती पाहिली, तर वराहाची मूर्ती पाहिली, त्याच्यानंतर कुबेरांची पाहिली, श्रीकृष्णाची पाहिली, महालक्ष्मीची पाहिली, पद्मावतीची पाहिली आणि स्वतः बालाजीची आणि गरुडाची, तर सगळ्या स्केलवर केलेल्या आहेत तिथल्या, पूर्णपणे सगळ्या आम्ही फायबरमध्ये केलेलं आहे, कुठलंही POP किंवा असं मटेरियल वापरलं गेलेलं नाही, पर्यावरणाला कुठेही धोका नाही व एक ग्रहधारी छत्रपती राजाराम मंडळ आहे, सदाशिवपेठेच्या मध्यमवर्गात मध्यवस्थित आहे। असं असताना हँगिंग मांडवची जी संकल्पना आहे छत्रपती राजाराम मंडळाने माझ्या अध्यक्षतेखाली गेले 24 वर्षापूर्वी आणली,
आणि आज पुणे शहरात आपण जर पाहिलं तर 60-70% लोक हा हँगिंग मांडव करतात आणि आपल्या मांडवाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण एकही खड्डा घेत नाही, पूर्ण फळीतला मांडव आहे आणि हे करत असताना आज इथं त्याची स्टेबिलिटी पण आपण चेक करतो, त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करतो. आपण जर पाहिलं असेल तर खालनं ॲम्ब्युलन्स, त्याच्यानंतर अग्निशामकाच्या दला 407 अशा सगळ्या गाड्या सहज प्रवास करत असतात. तुम्ही सर्व काही खबरदारी घेऊनच हा देखावा सादर केलेला आहे. आपण पाहतो की ज्यांना शक्य नाही आहे बालाजीला जाणं, तर यातल्या काही डिटेलिंग ज्या असतात, तर नेमकी ही कन्सेप्ट कोणाची आहे आणि हा पूर्ण परिसर किती मोठा आहे त्याच्याबद्दल डिटेल्स काय सांगतात? हा टोटल जर आपण जर पाहिला तर 110x60 फुटाचा हा परिसर आहे आणि हा साधारण एक 60x40 वेगळा पुष्पकर्णी तलाव आहे. हा पूर्णपणे हँगिंग आहे. आपण जर याला की बालाजीला गेलं तर पहिल्यांदा आपल्याला गोपूरचं दर्शन होतं. ते गोपूर आपण तथास्तू साडी सेंटरच्या इथं म्हणजे कुमटेकर रोडला आपण उभं केलं आहे. तिथनं आत येताना तिथं मारुतीचं दर्शन होतं. तर आपण इथं 16 फुटी मारुती पण या ठिकाणी उभा केलेला आहे. त्याच्यानंतर बारीक गोपूर आहे प्रवेश करताना, तो आहे. गोपुरातून आत आल्यानंतर त्या ठिकाणी विसावा ज्याला म्हणतो आपण, की बालाजी भक्तांना जो तिचे खरे भक्त त्यांना भेटण्यासाठी जो येतो तो विसावा या ठिकाणी आपण केलेला. साधारण ॲव्हरेजली जर रोज जर पाहिलं तर 10-15 हजाराच्या वर नागरिक असतात. तसं अजून आम्ही असं कॅल्क्युलेशन नाही केलं, पण साधारण ही रांग जोंधळे चौकापर्यंत जाते आणि 24 तास चालू असतं, कुठलंही कधीही बंद नसतं. तर नक्की सणोत्सव साजरा करताना आता तुम्ही हा एवढा मोठा देखावा सादर केलेला आहे, महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे खर्चाचा, त्याबद्दल काही सांगू शकाल? खर्चाचं जर सांगितलं तर बऱ्यापैकी आमचे स्वतःचे आर्टिस्ट, आम्ही स्वतः आर्टिस्ट आहे, माझे बंधू आहे इथं, त्याच्यानंतर आमचे विनायक रासकर आहे, आणि बऱ्यापैकी आम्ही मटेरियल हा फायबरचा काढतो आणि ते परत आम्ही सेल पण करतो. त्यामुळं आमची ही सायकल हे रोटेशनमध्ये फिरते, की ह्या वर्षीचा देखावा आम्ही कुठंतरी तो सेल केलेला असतो, त्याच्यातून काही पैसे मिळतात, जाहिरातीच्या मार्फतून काय मिळतात. इंडिव्हिज्युअल आम्ही निंबाळकर फॅमिली, त्याच्यात जवळजवळ 50-60% आमचा सहभाग वैयक्तिक असतो, त्याच्यात कुणाचाही त्याच्यात हे नसतो. आणि ह्या भागात आम्ही शताब्दी झाल्यानंतर वर्गणी बंद केलेली आहे, ऐच्छिक वर्गणी आहे, आणि आज आम्हाला आनंदाने सांगावं असं वाटतं की प्रत्येक सदाशिव पेठेतल्या नागरिकाला छत्रपती राजाराम मंडळ हे आमचं आहे हे अभिमानाने सांगतात. त्यामुळे गेले 5-3 आठवडे इथं काम चाललं आहे, पण कुठलाही तक्रार नाही. रहदारीला अडथळा थोडाफार होतोच, म्हणजे असं होत नाही की होत नाही, पण प्रत्येक नागरिकाचा प्रत्येक दुकानदाराचा पूर्णपणे सहभाग आहे उत्सवात, की याच्यातून त्यांना आनंद मिळतो. आणि पुण्यातलं सदाशिव सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळ हे गणेशोत्सवाचं तर एक प्राईड म्हणून ते लोकांना आवर्जून सांगतात. ह्या 10 दिवसामध्ये तुम्ही जर पाहिलं असेल तर आम्ही ॲम्ब्युलन्स आहे इथं 4 दिवस आमची, की इथं मध्यवर्गीय असल्यामुळं शेवटच्या 4 दिवस फार ॲम्ब्युलन्स इथं नसेल तर आत पण येत नाही आणि बाहेर जात नाही, त्यामुळे आमच्यातर्फे ॲम्ब्युलन्स असते, तिथं डॉक्टर असतात. त्याच्यानंतर आपण स्तनपानाचा म्हणजे हिरकणी कक्ष हे आपण चालू केलेला आहे, की महिलांना जर गणेशोत्सव बघताना जर लहान बाळांना जर स्तनपान करायचं असेल तर जागा नसेल, तर तसं आम्ही इथं बाहेर स्तनपानाचा कक्ष केलेला आहे, तिची रूम केलेली आहे, आणि त्याचं सॅनिटायझर वगैरे त्याच्यात पॅड पॉईंट पण ठेवलेलं आहे, की जर ज्याला गरज लागेल त्याला आम्ही ते देतो. त्याच्या व्यतिरिक्त व्यसनमुक्ती, की काही लोक व्यसनाच्या मुलं जातात हे जातात, ते पण आम्ही त्यांना त्यांचं बदलण्याचा आम्ही प्रयत्न करतो मंडळातर्फे. तसं ज्या मुलांना गरजू आहे, तिथं पुरंदरे क्लासेस जे आहे आमचे त्यांच्यातर्फे आणि मंडळाच्या संयोगाने त्यांना ज्यांची खरंच इकॉनॉमी विकर आहे त्यांना आम्ही फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्याकडनं शिक्षण दिलं जातं. क्रिकेट स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, खो खो स्पर्धा घेतल्या जातात, अशा वेगवेगळे उपरक्तदान असतं. पालखी आली की तिथं स्वागत असतं. नुसतं स्वागत न करता जेव्हा पालखी जाते तेव्हा भांडविलासपासून अलका टॉकीजपर्यंत सर्व रोड छत्रपती राजाराम मंडळ साफ करतं. कॉर्पोरेशनचे लोकं असतात, पण एक आपली सामाजिक बांधिलकी आहे, आणि वारकरी हे दमून येतात, ते काही ना काहीतरी घाण होणार, पण आपल्या भागात तरी स्वच्छता राहिली पाहिजे, ते आपण काळजी घेतली पाहिजे. नक्कीच, तुम्ही हे जे काही उपक्रम सांगितले त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि डिजिटल प्रभाशी बातचीत केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.